चहा आणि कॉफी यांचे शौकीन असणाऱ्यांसाठी नाशिकमध्ये पुण्याची लाजवाब कॉफी आता मिळणार आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध कॉफी क्रीमी नट्सची रिफ्रेशिंग टेस्ट आता नाशिककरांच्या जिभेवर रेंगाळणार आहे. क्रीमी नट्सचे 55 आउटलेट सुरू झाले आहेत. याबाबत अधिक माहिती दिली क्रीमी नट्सचे डायरेक्टर यांनी. नमस्कार, मी मंगेश बिराजदार, मी कंपनीचा डायरेक्टर आहे. सध्याला आमचे क्रीमी नट्सच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणजे पॅन इंडियामध्ये जवळपास 55+ आउटलेट आहेत. आज आम्ही नाशिकमधली पहिली शाखा म्हणजे 55व्या शाखेचा आज जान्हवी किल्लेकर परत जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते आज मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेलं आहे. तर आम्ही इथून पुढे आपल्या नाशिककरांना आमच्या क्रिमिनट्सद्वारे चांगली उत्तमत्व सर्विस प्रॉडक्टची क्वालिटी व्यवस्थित आम्ही जेमतेम प्राईजमध्ये एकदम कमी परवडेल अशा रेटमध्ये आम्ही प्रोडक्ट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. तर सर्व नाशिककरांना ही विनंती आहे की सर्वांनी क्रिमिनट्सच्या भव्य दालनामध्ये कॅफेटेरियामध्ये येऊन सर्वांनी या प्रत्येक प्रॉडक्टचा चवीचा आनंद घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. आतिश आणि पूनम कोलारकर यांच्या संकल्पनेतून गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलजवळ गंगा निवास येवले अमृत तल्या शेजारी क्रीमी नट्स या कॉफी शॉपचा शुभारंभ झालाय. या कॅफेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर जान्हवीने उपस्थितांशी मनसोक्त गप्पा मारल्या. तर त्या मालिकेमधली मी लक्ष्मी देवी आहे. आता थोडा लूक वेगळा आहे कारण की फंक्शन्स तसं आहे, क्रीमी नट्सचं उद्घाटन आहे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला या उद्घाटन प्रसंगी बोलवलं. तसंच पुण्यामध्ये मी क्रीमी नट्सचं जे आहे शॉप पहिलं ते मी टेस्ट केलेलं आहे, खूप छान आहे. आणि मला खूप आनंद आहे की नाशिककरांना सुद्धा आता या क्रीमी नट्सचा आनंद उपभोगायला मिळणार आहे. कॉलेज स्टुडंट्सना खूप छान कट्टा आहे हा. आपलं कॉलेजचं जे वय असतं एन्जॉय करण्याचं, आता आमचं तर गेलं म्हणजे आमचं दिवस नाही, आमचं गेलं म्हणजे असं कोण म्हणेल करत असतं. कारण की असं नॉर्मली आम्ही फिरू शकत म्हणतो, त्यामुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि पुण्यातील नंबर 1 कोल्ड कॉफी ब्रँड क्रीमी नट्स जे की आता नाशिककरांसाठी नाशिकमध्ये ओपन झालेलं आहे. सो कोलाटकर कुटुंबियांशी मी खूप आभारी आहे की त्यांनी या फंक्शनला मला इन्व्हाइट केलं आणि आजच त्याचं उद्घाटन झालं. आम्ही थोड्या वेळापूर्वी उद्घाटन केलं क्रीमी नट्सचं. नाशिकमधल्या लोकांना खूप चांगली संधी आहे इथे येऊन छान मजा करण्याची, किंवा स्टुडंट जे विद्यार्थी आहेत कॉलेजमधले त्यांना एक छान कॉलेजचा कट्टा इथे पूनमताईने उपलब्ध करून दिलेला आहे. तर नाशिकच्या लोकांनी इथे येऊन या सगळ्या गोष्टींचा आस्वाद नक्की घ्यायचा आहे. आणि जवळजवळ 85+ प्रोडक्ट्स इथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि तेही आपल्याला परवडतील अशा दरामध्ये आहे. म्हणजे नॉर्मली आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परवडतील, त्यांच्या पॉकेट मनीला परवडतील अशा पद्धतीने याची सगळ्यांची रचना करण्यात आलेली आहे. सो तुम्ही नक्की या आणि क्रीमी नट्सला एकदा भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. या कॅफेचा शुभारंभ प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुद्गल, नगरसेवक योगेश हिरे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, मामा ठाकरे, दिनेश सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच आलेल्या पाहुण्यांनी कॉफी आणि मस्तानीचा आस्वाद देखील घेतला. यंग जनरेशनला आकर्षण असलेले कॉफी टॉफी, पिझ्झा बर्गर, सँडविच, मस्तानी, कोल्ड कॉफी असे 85 वर व्हरायटीज उपलब्ध असणार आहेत. हे सर्व पदार्थ मुलांच्या पॉकेट मनीला परवडणारे असल्याचे आयोजकांनी सांगितले. नमस्कार, मी पूनम कोलारकर, श्री साई एंटरप्राइजेसची प्रोप्रायटर, जे आज क्रीमी नट्स नावाने आपल्या गंगापूर रोडमध्ये एक नवीन दालनाचं उद्घाटन झालेलं आहे. इथे आलेल्या सगळ्या मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांनी इथे खूप मोठा प्रतिसाद दिला आणि सतत सतत
आमच्या या क्रीमी नट्समध्ये सातत्याने असाच प्रतिसाद देत राहावा हीच मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते. श्री जान्हवीताई किल्लेकर, श्री गुरुदेव दत्त मालिकेतील स्टार प्रवाह येथील मालिकेतील श्री जान्हवीताई किल्लेकर यांच्या हस्ते झालेला आहे. तसेच आपले भरपूर मान्यवर मंडळी जसे मामा ठाकरे, अंचलजी मुद्गल या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते इथे झालेलं आहे. तसेच दीपालीताई कुलकर्णी या सुद्धा इथे होत्या. मुन्नाजी हिरे हे सुद्धा इथे आलेले होते उद्घाटनाला. या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि इथे आलेल्या आमच्या क्रिमिनट्समध्ये असलेल्या वेगवेगळ्या व्हरायटीज जसं मँगो मस्तानी आहे, कोल्ड कॉफी आहे, तसंच अन्य बहुतांश प्रोडक्ट इथे आम्ही सगळ्यांच्या सेवेमध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना एक विनंती करते की जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटेल की गंमत जम्मत वेळ एक प्रेमाचा कट्टा, आवडीचा कट्टा, या ठिकाणी येऊन त्यांनी गप्पा गोष्टी करत इथे घालून आमच्या क्रिमिनट्सला प्रतिसाद द्यावा. या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक अशोकजी कोलारकर, अशोकजी हिंद्रिया, एस थोरात, प्रथम कोलारकर, कार्तिक कोलारकर, सार्थक कोलारकर, राधिका कोलारकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक आतिश कोलारकर व पूनम कोलारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मॅन्यूसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.